जे गेलेत त्यांच्यासाठी राष्ट्रवादीचे दरवाजे आता बंद असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. कार्यकर्त्यांना संबोधताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलंय. मवियात आपल्याला 70 ते 80 जागा मिळणार आहेत, त्यामुळे तयारीला लागा अशा सूचना देखील शरद पवार यांनी केल्या आहेत. याबद्दल आणखी माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आता आपल्या सोबत आहेत. अक्षय, याचा अर्थ आता परतीचे दरवाजे बंद म्हणायचा का? नक्कीच. शरद पवारांनी आता थोड्या वेळापूर्वीच त्यांचा आजची त्यांची जी मीटिंग चालू आहे त्यामध्ये हे संभाषण केलं, वक्तव्य केलेलं आहे. आणि जे जिल्हाधिकारी जिल्हा वेगवेगळे जिल्हाध्यक्ष असतील त्यांच्या बरोबरच वेगवेगळे आमदार आणि खासदार जे आलेले आहेत आजी माजी, या सर्वांशी बोलताना त्यांनी हे मुद्दा म्हणून सांगितलेलं आहे की आता जे लोक गेलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षामध्ये आता एंट्री नाहीये, त्यांच्यासाठी आपले दरवाजे कायमचे बंद झालेले आहेत. त्यामुळे निवडणुका ज्या आहेत त्या कधीही लागू शकतात लोकसभेच्या, त्या अनुषंगाने आता काम करायला सुरुवात करा. लवकरात लवकर आपापल्या ठिकाणी आपापल्या जिल्ह्यामध्ये पक्ष बांधण्याला सुरुवात करा, या संदर्भातल्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. यासोबतच ज्या आगामी निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्याला महाविकास आघाडीमध्ये 70 ते 80 जागा मिळू शकतात, त्यामुळे त्या दृष्टीने देखील आतापासूनच विधानसभेच्या दृष्टीने प्रयत्न करायचे आणि काम करण्यासाठी शरद पवार यांनी आदेश दिलेले आहेत. आज यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी शरद पवार यांच्या गटाची बैठक सुरू आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे. आणि या बैठकीला संपूर्ण राज्यभरातून जिल्हाध्यक्ष आलेले आहेत, त्यांच्याबरोबरच सुप्रिया सुळे, जयंत पाटील, सर्व मोठे नेते, जितेंद्र आव्हाड यांच्यासह सगळे मोठे नेते हे सध्या या बैठकीला उपस्थित आहेत. आणि शरद पवार स्वतः या बैठकीला संबोधित करत असताना त्यांनी कायमचे दरवाजे आता जे गेलेले आहेत त्यांच्यासाठी बंद झालेले आहेत असं बोलून येणाऱ्या काळामध्ये आता आपल्यालाच काम करायचं आहे, आपणच याच्या पुढे पक्ष लिहिणार आहात असं सूचक वक्तव्य हे केलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागेल या शंका नाही. ठीक आहे, अक्षय धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.